रत्नागिरीच्या बॅकवॉटरमध्ये आपण नैसर्गिक बेट दाखवणार, पर्यटकांना नैसर्गिक बेट दाखवणार. तिकडे लाखो पक्षी येतात, लाखो पक्षी येतात. लाखो पक्ष्यांची किलबिलाट जी आहे ती फार सुंदर आणि ऐकण्यासारखी आहे. त्याच्यानंतर आपण इकडून पुढे आल्यानंतर दत्त मंदिर दाखवणार, लोकल इथे चुना फॅक्टरी दाखवणार आहोत. त्याचबरोबर पुढे आलं लाईव्ह फिशिंग, जे आपले मच्छीमार लोकल जे मच्छीमार आहेत त्यांची लाईव्ह फिशिंग ही आपल्याला बघायला येते. त्यानंतर जरा पुढे आल्यानंतर त्याच्यावर आपलं चिंचखरी म्हणून गाव आहे, तिकडे दत्त मंदिर आहे. तर दत्त मंदिराचे आपण दर्शन घेऊन आपण रिटर्न जाणार आहोत. या सफारीमध्ये आपण तीन प्रकार ठेवले. पहिली सफारी ही 45 मिनिटं राहील, दुसरी सफारी आहे ती 1 तासाची राहील, आणि तिसरी सफारी आहे ती 3 तासाची राहील. इकडची जी खाडी आहे ती फार स्वच्छ आणि सुंदर आहे. तुम्हाला इथे 5 गावं बघायला मिळतील. दादा कोकणातली टिपिकल उघड्या बघायला मिळते, लाल कवलाची